शिवसेना कोणाची धनुष्यबाण कोणाचं आणि निवडणूक आयोगाच्या निकालावर घटना तज्ज्ञ उल्हास यांनी भाष्य केले बार, बंदी कायदा शेड्यूल याबद्दल देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी नमस्कार मी मयुरी आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत आज निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटांना आपला अंतिम युक्तिवाद लेखी स्वरूपात मांडायचा आहे ठाकरे गटाकडून आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत ईमेल स्वरूपात आपले म्हणणे मांडणे जाणार आहे तर शिंदे गट ही लेखी स्वरूपात आपली भूमिका मांडणार आहे निवडणूक आयोग आजच आपला निर्णय देणार की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे घटनातज्ञ उल्हास बापट यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना आजच्या निकालाबाबत कायदेशीर शक्यता काय असू शकतात हे सांगत असताना एक मोठं विधान केलं आहे उल्हास बापट म्हणाले की निवडणूक आयोगासमोर शिवसेना कोणाची धनुष्यभान कोणाचा हा खटला सुरू आहे तर त्याहून महत्त्वाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे पक्षांतरबंदी कायदा शेड्यूल दहा नुसार योग्य अर्थ लागून निलंबनाबाबत काय निर्णय घ्यायचा यावर सर्वोच्च न्यायालयात काम सुरू आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागण्याआधी निवडणूक आयोगाने निकाल दिला तर तो कदाचित चुकीचा ठरू शकतो मला व्यक्तिगत वाटतं की निवडणूक आयोगाने निकालाची प्रक्रिया सुरू केली असली तरी अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधी देऊ नये आपल्या युक्तिवादाचे स्पष्टीकरण देत असताना उल्हास बापट म्हणाले निवडणूक आयोगाला प्रचंड अधिकार देण्यात आले आहेत तीनशे चोवीस कलमाखाली जे कायदे नाहीत त्याबाबतही निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत निवडणूक आयोग चिन्हाच्या वादाबाबतही निवडणूक आयोगाला कुठलाही पक्ष खरा आणि कुठला पक्ष खरा नाही हे ठरवण्याचा अधिकार आहे तोच खटला आता सुरू आहे निवडणूक आयोगाला दोन गोष्टीमध्ये यामध्ये पाहावे लागतील एक म्हणजे पक्षावर कुणाची पकड आहे दुसरं म्हणजे लोकसभा आणि विधानसभेत त्यांचे किती सदस्य आहेत यामुळे निवडणूक आयोग दोन्ही गोष्टी तपासून समतोल निर्णय देऊ शकतं मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत आयोगाने निर्णय राखून ठेवावा तसेच आता जी चिन्ह आणि नाव पक्षाला देण्यात आले आहेत तीच पुढे चालू ठेवावीत निवडणूक आयोगाच्या निकालानंतर जर अन्याय झाला असे कुठल्याही गटाला वाटले तर ते सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात सर्वोच्च न्यायालय हे राज्य घटनेचा अर्थ लावणारे अंतिम ठिकाण आहे निवडणूक आयोगाकडे खूप अधिकार दिले असले तरी सर्वोच्च न्यायालयाकडून त्या वस्ती आणता येऊ शकतो मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील